सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, सांस्कृतिक, कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील, महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बित्तम बातमी, लोकविकास न्यूज, खबर महाराष्ट्राची, लोकविकासाची। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र राज्य माजी विधानसभा अध्यक्ष आणि फुलंब्री औरंगाबाद मतदारसंघाचे आमदार माननीय श्री हरिभाऊ बागडे नाना यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते सन्माननीय लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय नामदार बागडे साहेब यांचा उद्या जन्मदिवस आहे। या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्त लाळगाव येथे आदिती लॉनला सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमासाठी मुद्दामहून उपस्थित राहणारे या जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय दानवे साहेब यांनाही एक वाढीव खातं, काय म्हणता येईल त्याला, वाढीव खातं रेल्वेचं मिळाल्यामुळं त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। म्हणून असा एक भव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी सत्काराचं आयोजित केलेला आहे। त्यांनी केलेल्या ज्ञानाने केलेल्या कामाचा गौरव त्या ठिकाणी कार्यकर्त्याच्या वतीनं करण्यात येणार आहे। आणि म्हणून कोरोनाच्या नियम पाळून त्या ठिकाणी नियोजनबद्ध कार्यक्रम हा सत्काराचा आयोजित केलेला आहे। आणि म्हणून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नानांनी जे काम केलं या मतदारसंघासाठी समर्पित भावनेतून, की स्वतःला झोकून देऊन कुठलंही तत्वशी तडजोड न करता विकासाचं धोरण स्वीकारलं आणि सामान्य माणूस, कष्टकरी माणूस डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या मतदारसंघाचा विकास करण्याचं काम केलं, कायापलट करण्याचं काम केलं। मला एक सांगायला आपल्याला आनंद होतोय की मी बाजार समितीचं सभापती झाल्यानंतर बाजार समितीसाठी नानांनी जे योगदान दिलंय ते कधीच त्याचे उपकार म्हणावं, त्याचे ऋण म्हणा, या मतदारसंघातील एक कार्यकर्ता म्हणून, एक शेतकरी म्हणून आम्ही कधीच फेडू शकणार नाही। कारण आपण बघितलं असेल बाजार समितीची काय अवस्था होती, आज काय अवस्था झाली। आणि म्हणून त्याचं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला समृद्धी करण्यासाठी जो योगदान नानांनी दिलं ते फार म्हणजे मोठं आहे, त्याचं आपण शब्दामध्ये रूपांतर करू शकत नाही। म्हणून अशा महान नेत्याला अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आम्ही सर्व सहकाऱ्याच्या वतीनं भगवंताला प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, आम्हाला मार्गदर्शक म्हणून, नेता म्हणून कायम आमच्या स्मरणात राहतील। आणि त्यांना खूप खूप या जन्मदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो।